मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण TET गायडन्स सेशन या अंतर्गत जीन पियाजे यांची बोधनिक विकासाची उपपत्ती डिटेल मध्ये पाहणार आहोत. या उपपत्तीवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक किंवा दोन प्रश्न हमखास विचारले जातातच. चला तर मग आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जीन पियाजे यांची उपपत्ती डिटेलमध्ये स्पष्ट केली आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी देखील काही प्रश्न मी तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला प्रश्न बघा, जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला शिकते. आता आपण दोन तीन प्रश्न पाहूयात आणि नंतर थिअरी स्पष्ट करूयात आणि मग पुन्हा प्रश्न पाहू, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रश्नांचं उत्तर देता येईल. आता बघा, पहिला इथं काय सांगितलेलं आहे, पर्याय पहा, बौद्धिक विकासाची अवस्था, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, मूर्त क्रियाकाल अवस्था, शब्दपूर्व अवस्था. तर हा जो प्रश्न आहे तो 2018 प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता. याचं बरोबर उत्तर आहे मूर्त क्रियाकाल अवस्था. हा जो कालखंड आहे मूर्त क्रियाकाल अवस्थेचा, यामध्ये मूल संबोधाचं वर्गीकरण करायला शिकते. म्हणजेच ह्या अवस्थेमध्ये वर्गीकरणाची प्रक्रियाही होत असते. ती डिटेलमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, पुढे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने या अवस्थेमध्ये मूल क्रिया करतं. पुढचा प्रश्न पहा, 63वा, जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडली त्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे असं म्हटलेलं आहे. 2014 प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर याच्यामध्ये पहा यांनी काय सांगितलेलं आहे, जीन पियाजे यांनी कोणतं विधान असत्य आहे, तर असत्य विधान पाहिजे आपल्याला. 2016 हा प्रश्न विचारला होता. पर्याय पहा, ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते, ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते, विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातूनच संबोध विकसित होतात, 14 संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हे विधान असत्य आहे. संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक आणि कारक विकास हा व्हायलाच पाहिजे. प्रत्यक्ष अनुभव देणं हे सत्य आहे, मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते हे सत्य आहे, प्रत्यक्ष अनुभवातून संबोध विकसित करणे हे सत्य आहे, परंतु संबोध निर्मितीसाठी जे म्हटले 4 हे असत्य आहे. ते का असत्य आहे तुम्हाला थेरी स्पष्ट झाल्यानंतर समजेल, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. पुढचा प्रश्न पहा, 63 आणि 64, हे जे दोन प्रश्न आहेत ते जे प्रश्न आहेत ते 15 डिसेंबर 2013 प्रश्नपत्रिकेत विचारले आहेत. पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यांमध्ये कोणता टप्पा येत नाही, शब्दपूर्व अवस्था, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, अमूर्त क्रियाकाल अवस्था, बौद्धिक विकासाची अवस्था. त्याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे 3, अमूर्त क्रियाकाल अवस्था. असा कोणतीच अवस्था नाही आहे, पियाजेने सांगितलेली नाही आहे, त्यांनी मूर्त क्रियाकाल अवस्था सांगितलेली आहे. अमूर्त क्रियाकाल अवस्था हा टप्पा नाहीच आहे. मग 4 टप्पे कोणते आहेत, शब्दपूर्व अवस्था किंवा वेदक कारक अवस्था म्हणतो आपण त्याला, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, मूर्त क्रियाकाल अवस्था आणि बौद्धिक विकासाची अवस्था, हे ते 4 टप्पे आहेत. 64 प्रश्न, संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले, कोहलबर्ग, ब्रुनर, अँडरसन की पियाजे. तर उत्तर आहे पियाजे यांनी हे आग्रही मत मांडलेलं आहे. पुढचा प्रश्न, जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेला टिंबटिंब म्हणतात, मूर्त क्रियाकाळ अवस्था, शब्दपूर्व अवस्था, बौद्धिक विकासाची अवस्था की क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. त्याचं बरोबर जे उत्तर सांगितलेलं आहे ते आहे शब्दपूर्व अवस्थेमध्ये हे गोष्टी येत असतात. त्यामध्ये हा प्रश्न जो आहे तो मला वाटतं 14 डिसेंबर 2014 प्रश्नपत्रिकेमध्ये हा विचारला गेला होता. पुढे पहा, 73वा प्रश्न आहे तो 22 जुलै 2017 हा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न खूप सोपा आहे. इथे पियाजे यांनी व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचे टप्पे दिलेत आणि त्यातील घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. तर आपण डिरेक्टली पर्याय जास्त न वाचता मी तुम्हाला उत्तर सांगते. इथं याचं जे उत्तर आहे 73 ते आहे 2 क्रमांकाचं. त्यामध्ये पहिल्याचं शब्दपूर्व अवस्थाचं काय आहे, मूल चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते. आता आपण साधनाचा प्रश्न पाहिला होता ना त्याच्या आधीचा, त्याच्यामध्ये पण शब्दपूर्व अवस्था जी होती त्याच्यामध्ये मूल चेतकाचं वर्गीकरण करायला शिकते, इथे करायला शिकते बरं का, ते शिकण्याची प्रक्रिया आहे शब्दपूर्व अवस्था. दुसरा आहे ब, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, काही प्रमाणात संबोध निर्मिती होते, क्रियापूर्वमध्ये संबोध निर्मिती व्हायला सुरुवात होते. तिसरा आहे मूर्त क्रियाकाल, जी अवस्था आहे त्याला काय म्हणतात, सहसंबंध मध्यम, सहसंबंध करायला शिकतं ते मूल. चौथा आहे बौद्धिक विकासाची अवस्था, तिथं
वैचारिक समस्या जी आहे ती मूल तिथं सोडवण्याचा प्रयत्न करत असत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक कविता काटे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मानसशास्त्रातला अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे जीन पियाजे यांची बोधनिक विकासाची उपपत्ती याविषयी चर्चा करणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा. जीन पियाजे यांची बोधनिक विकासाची जी काही उपपत्ती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. या उपपत्तीवर म्हणजेच हा या थिअरीवरती आत्तापर्यंतच्या TET परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्नही विचारलेलेच आहेत, कंपल्सरी विचारलेले आहेत, त्यामुळे ही थिअरी खूप महत्त्वाची आहे. आता तुम्ही म्हणाल की एका प्रश्नासाठी किंवा दोन प्रश्नासाठी एवढी मोठी थिअरी अभ्यासायची आहे का? तर हो, याचं उत्तर आहे हो. निश्चितपणे तुम्हाला एका मार्कांसाठी इथं सखोलपणे अभ्यास करायचा आहे. तुम्हाला वाटतं की TET परीक्षा सोपी आहे, तर तसं नाही आहे. TET परीक्षा अभ्यास केला तर निश्चितपणे सोपी आहे, परंतु जर अभ्यास नाही केला असंच तुम्ही गेले लमसम तर तुम्हाला मार्क्स मिळते थोडेफार, परंतु तुम्ही पास व्हालच असं नाही. त्यामुळे अभ्यास हा करावाच लागणार आहे, जेणेकरून तुम्ही TET, CET, त्यानंतर TGT अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सायकॉलॉजीचा जो काही भाग आहे तुमचा तो इथं क्लिअर होणार आहे. त्यामुळे आपण जे आज उपपत्ती पाहणार होते हे जीन पियाजे यांची बोधनिक विकासाची उपपत्ती. तर जीन पियाजे जे हे जे काही मानसशास्त्रज्ञ होते हे ॲक्च्युली स्विस हे बायोलॉजिस्ट होते, स्विस मानसशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ होते. तर हे जीन पियाजे होते, 1896 साली यांचा जन्म झाला आणि 1920 मध्ये डॉक्टर सायमन यांच्यासोबत जीन पियाजे यांनी बुद्धिमापन कसोट्यांवर काम केलं. यामध्ये फ्रान्समध्ये ज्या काही शाळा होत्या त्या शाळेतील मुलांचा बुद्धिगुणांक तपासण्यासाठी बुद्धिमापन कसोट्यांचं प्रमाणीकरण करण्याचं काम सुरू होतं. यामध्ये सायमन यांना जीन पियाजे यांनी खूप मोठी तिथे हातभार लावला होता. त्यामध्ये जीन पियाजे यांना असं आढळून आलं की ज्यावेळेस वेगवेगळ्या वयातील मुलांना आपण प्रश्नावली दिली बुद्धिमापन त्यांची तपासण्यासाठी, जी प्रश्नावली दिली त्या प्रश्नावलीमध्ये विद्यार्थ्यांची जी काही उत्तरं आहेत ती अपेक्षित उत्तरं नाही, आता काही वेगवेगळी आली. म्हणजेच काय आहेत, एकाच वयोगटातल्या एकाच अवस्थेमध्ये जी काही मुलं आहेत यांची काही काही प्रश्नांची उत्तरे थोडीशी मजेशीर थोडीशी चुकीची आली, जी की त्यांना अपेक्षित नव्हती, आणि दुसऱ्या वयोगटातल्या मुलांची सुद्धा अशीच उत्तर आली. म्हणजेच काय, तिथं वेगवेगळ्या वयोगटानुसार व्यक्तीची विचार करण्याची जी काही प्रक्रिया आहे, व्यक्ती म्हणजेच काय तो बालक, त्या बालकाची विचार करण्याची काही प्रक्रिया आहे ती वेगवेगळी आहे. यामुळे जीन पियाजे यांना असं आढळून आलं की व्यक्तीच्या विकासाची जी काही अवस्था आहे, बोधनिक विकासाची जी काही अवस्था आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच काय, त्यांनी प्रामुख्याने चार अवस्था या सांगितलेल्या आहेत. मग त्यांना जे काही अनुभव आले त्या अनुभवानुसार त्यांनी ते डेव्हलपमेंट होत गेली आणि त्यानुसार मुलांची जी उत्तरं आली त्या बुद्धिमापन कसोटीला मुलांची जी काही उत्तरं आली त्या उत्तरानुसार त्यांनी प्रश्न थोडेसे तिथं बदलत गेले, त्यानुसार ती कसोटी तिथं तयार केली. मुलांचं त्यांनी निरीक्षण केलं, स्वतःच्या 3 मुलांवर देखील त्यांनी तिथं प्रयोग हे राबवले. त्यांची जी काही पत्नी होती ती पत्नी त्यांचीच एक विद्यार्थिनी होती, त्यांच्याच इन्स्टिट्यूटमधली एक विद्यार्थिनी होती. असे वेगवेगळे त्यांनी मुलांवर सुद्धा प्रयोग केले त्यांच्या स्वतःच्या. मग हे जे काही त्यांनी चार अवस्था हे सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये पहिली आहे संवेदक कारक अवस्था, दुसरी आहे क्रियापूर्व कालखंड अवस्था, तिसरी आहे मूर्त क्रियात्मक कालखंड आणि चौथी आहे औपचारिक क्रियात्मक कालखंड. आता संवेदक कारक शब्द थोडेसे अवघड वाटतात आपल्याला. सेन्सरी मोटर पिरियड, सेन्सरी मोटर आपल्याला जे काही सेन्स होतात, आपल्याला सेन्स म्हणजेच काय संवेदना होते. संवेदना कुठनं कुठनं होते, 5 आपली पंचज्ञानेंद्रिय आहेत. कुठली कुठली, नाक, डोळे, कान, त्वचा आणि जीभ. या 5 ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आपल्याला जे काही संवेदना होतात ती संवेदना ही पहिली आपली प्राथमिक अवस्था असते. दर 0 ते 2 वर्ष हा जो काही वयोगट आहे याच्यामध्ये संवेदक कारक कालखंड आहे. सेन्सरी मोटार पिरियडमध्ये म्हणजे जी शब्दपूर्व अवस्था आहे या अवस्थेमध्ये एवढी माहिती आपल्याला पाहिजे आहे डिटेलमध्ये. दुसरी अवस्था आहे क्रियापूर्व कालखंड, प्री ऑपरेशनल पिरियड आपण त्याला म्हणतो. 2 ते 7 वर्षाचा हा कालावधी असतो. यामध्ये 2 ते 4 वर्षाचा पहिला आणि 4 ते 7 वर्षाचा दुसरा. यामध्ये त्या बालकामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये, बालक म्हणजेच काय व्यक्ती, त्याच्यामध्ये काय काय बदल होतात. तिसरा आहे मूर्त क्रियात्मक कालखंड, पिरियड ऑफ कॉन्क्रीट ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजेच काय, कुठल्या कुठल्या क्रिया, त्याच्या बौद्धिक क्रिया कोणकोणत्या होतात, यासाठी कुठले कुठले मूर्त क्रियात्मक कालखंडामध्ये कोणकोणत्या क्रिया होतात, तर या तिथे क्रिया होतात, या देखील अभ्यासाच्या आहेत. चौथा आहे औपचारिक क्रियात्मक कालखंड, पिरियड ऑफ फॉर्मल ऑपरेशन. फॉर्मल ऑपरेशनमध्ये ती व्यक्ती किंवा बालक काय करते, त्याच्यामध्ये कालखंड आहे 13 च्या पुढे 12 ते 16 वर्ष वयापर्यंत त्याचं फॉर्मल ऑपरेशनची प्रक्रिया सुरू असते. मूर्त क्रियात्मक कालखंडाचा जो काही कालखंड आहे 7 ते 11 वर्ष, क्रियापूर्वचा 2 ते 7 वर्ष. लक्षामध्ये घ्या, पहिल्या संवेदक कारकमध्ये 0 ते 2 वर्षापासून
औपचारिक मध्ये 13 च्या पुढे इतपर्यंत बालकाची जी काय बोधनिक विकास बोधात्मक विकास कसा होतोय त्याचा याची ही थिअरी आहे. उपपत्ती म्हणजे काय इथं थिअरी किंवा सिद्धांत आपण त्याला असं म्हणतो. मग हा सिद्धांत आपल्याला काय सांगतोय तर सिद्धांत आपल्याला काय सांगतो ते आता पाहायचंय आपल्याला. आता पहिली जी अवस्था आहे सेन्सरी मोटर 0 ते 2 वर्ष या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये ते बालक काय काय शिकतं याच्यामध्ये 6 उपअवस्था सांगितलेल्या आहेत. 0 ते 1 महिन्यामध्ये 1 ते 4 महिने 4 ते 8 महिने 8 ते 12 महिने 12 ते 18 महिने 18 ते 24 महिने. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, थोडीशी समजायला अवघड आहे ही थिअरी त्यामुळे व्हिडिओ परत परत पहा जेणेकरून तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तिथे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 0 ते 1 महिना हा जो काही कालखंड आहे यामध्ये काय होतं अतिशय जीवनाचा पहिलाच अवस्थेचा कालखंड आहे कुठल्याही व्यक्तीचा. यामध्ये अर्भक आपण म्हणतो. या अर्भक या अवस्थेमध्ये ते मूल काय करतं रडणं पहिले रडतं त्याला भूक लागली तर अंगठा चोखणार. ही अंगठा चोखण्याची जी काही क्रिया ती कोणाकडून शिकत नाही ती उपजत त्याच्यामध्ये जन्मजात प्रवृत्ती ती असते चोखण्याची. त्यानंतर 1 ते 4 जी काही अवस्था आहे या अवस्थेमध्ये सुद्धा ते बालक हे अंगठा चोखत असतं. त्यानंतर आणखी जे काय 4 ते 8 महिने 4 ते 8 महिन्यामध्ये ते बालक काय काय करतं मग त्यामध्ये या पहिल्या अवस्थेमध्ये 4 ते 8 महिन्यामध्ये त्याची जी काही हालचाल असते त्यामध्ये 6 महिन्यामध्ये जे काही बालक आहे ते स्वतःच्या व्यक्ती स्वतःच्या परिचयातल्या व्यक्ती परिचयातल्या वस्तू इथं ओळखायला सुरुवात करतं. म्हणजे त्याच्या मेंदूवर थोडी थोडी मेंदूची बुद्धिक विकासाची थोड्याफार प्रमाणात स्लाईटली वाढ इथे व्हायला सुरुवात होते. त्यानंतर 8 ते 12 महिन्याचा हा जो काही कालखंड आहे या 8 ते 12 महिन्याच्या कालखंडामध्ये ते जे काही बालक आहे ते बालक थोडंसं ध्येयनिष्ठ वर्तन करायला लागतं. म्हणजेच काय एखादी कृती घडत असताना ती खूप अशी ॲक्सिडेंटली न होता जाणीवपूर्वक ते बालक काय करत असतं ती कृती किंवा क्रिया ही तिथं करत असतं. 8 ते 12 महिन्याचा कालखंड म्हणजेच काय तिथं ते बालक 11 किंवा 12 महिन्यात उभं राहायला सुरुवात होते थोडंसं चालायला एखादं पाऊल टाकायला सुरुवात होते. त्या अनुषंगाने थोडंसं काही काही कृती जे आहेत ते जाणीवपूर्वक करत असते. 12 ते 18 महिन्या म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षाचं बालक आहे त्या 1.5 वर्षाच्या बालकामध्ये मग त्या अर्भकाला वस्तू आणि क्रिया यातलं संबंध कळू लागतो. चुका कळतात त्याला चुकल्यानंतर आपण काय शिकायला पाहिजे थोडंफार त्या प्रमाणात ते कळत असतं. त्यानंतर 18 ते 24 म्हणजे ते बालक जवळजवळ 1.5 ते 2 वर्षापर्यंत असतं. यामध्ये थोडंफार प्राथमिक स्वरूपात का होईना थोडंफार कल्पनाशक्तीचा विकास जो आहे तो तिथे व्यक्तीचा होण्यास सुरुवात ही होत असते. म्हणजे ही जी काही अवस्था आहे या अवस्थेमध्ये ह्या 6 उपअवस्था सांगितलेल्या आहेत. शब्दपूर्व अवस्था आहे शब्दिक ज्ञान थोडंसं तितकं उपलब्ध विकसित झालेलं नसतं. साधारणतः 11 महिने किंवा 12 महिने 1 वर्षाच्या नंतर 1.25 वर्षाच्या नंतर मुलं हे थोडी थोडी शब्दही बोलायला लागतात. थोडी त्यांना 2 वर्षापर्यंत बऱ्यापैकी बोलतात परंतु असं काही भाषाज्ञान त्यांचं एवढं विकसित झालेलं नसतं. प्रारंभिक अवस्थेमध्ये इथं काय आलं असतं भाषेचा विकास सुरू असतो. वस्तुबोध आणि कार्यकारंभा वस्तूंचा बोध म्हणजे वस्तू हातात घेणं ही वस्तू काय आहे कशाची आहे कसं करणं ही वस्तूंचा थोडा थोडा बोध त्याला तिथं होत असतो. माहितीचे संयोजन जी काही माहिती मिळालेली आहे ती माहिती काय करायची एकत्रित करण्यास थोडीफार तिथं व्यक्तीची प्रक्रिया ही होण्यास ही सुरुवात ही होत असते. म्हणजेच काय माहितीचे संयोजन जे आहे ते संयोजन करायला ती ते बालक तिथं सुरुवात करत असतं. थोडंसं ध्येयनिष्ठ वर्तनाकडे आपण म्हटलं तर 18 ते 24 महिने थोडंसं ध्येयनिष्ठ वर्तनाकडे करायला लागतं. जाणीवपूर्वक एखादी कृती करायची आपल्याला या अनुषंगाने ते बालक वागत असतं. या बालकाचं मेंदू आणि मज्जासंस्था मेंदू आणि मज्जासंस्थामध्ये काय असतं इथे त्या अनुषंगाने मेंदू आणि मज्जासंस्था तसेच बालकाच्या भोवतालची जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीवर त्याचा जो काही थोडक्यात विकास असतो तो विकास अवलंबून असतो. तसं पाहिलं तर मेंदू म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा स्पायनल कॉर्ड जो मज्जासंस्था आहे याची कार्यक्षमता प्राथमिक अवस्थेमध्ये असल्यामुळे तितकीशी विकसित झालेली नसते. म्हणजेच थोडक्यात त्याला खूप मोठं बौद्धिक जीवन काय नसतं परंतु त्याला थोडासा स्पर्श संवेदना होत असते. त्यातून म्हणजेच काय संवेदनेची जाणीवेतून थोडीफार त्याला माहिती तिथं होत असते. या अनुषंगाने ही जी अवस्था आहे शब्दपूर्व अवस्था यामध्ये सांगितलेली म्हणजे संवेदनांची जाणीव थोडक्यात होते. आणि या अवस्थेमध्ये त्या 2 वर्षापर्यंतच्या मुलाचं आत्मकेंद्रित म्हणजे स्वतःकडे जास्त असतं. मला जे काय आवडते मला द्या माझ्याकडे सगळ्यांनी पहा घरातल्या सगळ्यांचं लक्ष हे केंद्रित माझ्याकडेच झालं पाहिजे असं थोडंसं बिहेवियर त्या मुलाचं तिथे असतं. या पद्धतीने संवेदक कारक आहे. यामध्ये संवेदनेच्या सहाय्याने जो काही चेतक त्याला मिळतो ते चेतकाचं तो वर्गीकरण करायला लागतो. म्हणजेच काय सपोज संवेदना आहे कानामार्फत काय इकडनं आवाज आलाय
इकडून तिकडून आवाज जो आहे त्या आवाजाच्या दिशेने तो कान करतो, म्हणजेच काय चेतकाचं वर्गीकरण थोडंसं तो करायला लागतो. मग तिथं स्पर्श संवेदना असेल, एखादी वस्तू आहे हा गरम आहे ही वस्तू, थंड आहे ही वस्तू, अशा पद्धतीने जर थोडंफार त्या संवेदनांचं ते थोडं 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 तिथं चेतकांचं वर्गीकरण करायला तो सुरुवात करतो. भाषेचा विकास त्या तितक्या पद्धतीने झालेला नसतो, परंतु संवाद साधण्याच्या दृष्टीने, इतरांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने थोडेफार ते विचार हे करायला सुरुवात करतं. दुसरी जी अवस्था आहे ती आहे क्रियापूर्व कालखंड. क्रियापूर्व म्हणजेच काय? प्री ऑपरेशनल पीरियड. प्री ऑपरेशनल पीरियड म्हणजेच काय? 2 ते 7 वर्ष, 2 ते 4 वर्ष पहिला आणि 4 ते 7 वर्ष दुसरा, असं एकत्रित हा क्रियापूर्व म्हणजेच कुठलीही क्रिया घडण्याच्या आधीची इथे असते. म्हणजे या अवस्थेमध्ये ॲक्च्युअल क्रिया घडतात याच्या आधीची अवस्था ही क्रियापूर्व कालखंडमध्ये, म्हणजे 7 ते 11 ज्या काही क्रिया घडतात त्या क्रिया घडण्याच्या आधी या अवस्थेमध्ये काय काय होते त्या व्यक्तीमध्ये त्या बालकामध्ये ते माहिती आहे. आता आत्मकेंद्रितता इथे जास्त आहे, ती थोडीशी इथं कमी होते. आणि इतर जे काही त्याचे सिबलिंग आहे, सिबलिंग म्हणजे त्याचे भावंड, 2 ते 7 वर्षामध्ये त्या बालकाला एखादं भावंड सुद्धा असतं, एखादं दुसरं अपत्य पण त्यांच्या घरामध्ये येतं. मग त्यावेळेस भावंडांसोबत थोडंसं काहीतरी शेअरिंग करणं, थोडेसे आजूबाजूचे गल्लीतले मित्र मैत्रिणी यांच्यासोबत थोडंसं शेअरिंग करणं, म्हणजेच काय आत्मकेंद्रितता इथे जी जास्त असते ती इथे कमी होते. अवबोध प्रभावी होतात. अवबोध म्हणजेच काय? पहिली मानसिक अवस्था काय? संवेदना. इथे संवेदना होते, संवेदनेचा लावलेला अर्थ म्हणजे अवबोध. थोडक्यात एखादं फूल आहे त्याचा वास घेऊन हे फूल एखादं सांगायचं, कशाचं आहे, गुलाबाचं आहे, मोगऱ्याचं आहे, थोडेसे अवबोध तिथं सुरुवात होती प्रभावी व्हायला. संवेदनांची निर्मिती, संवेदनांच्या निर्मितीला इथं सुरुवात जी झालेली असते. अनुकरण क्रिया, एखाद्या व्यक्तीचं अनुकरण करण्याची जी काही क्रिया आहे ती या वयामध्ये जास्त होत असते. मग यामध्ये अनुकरणाला काय म्हणतात? तिथं डिफर्ड इमिटेशन. डिफर्ड इमिटेशन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये त्या व्यक्तीचं अनुकरण करायचं. उदाहरणार्थ आजोबा किंवा आजी, आजोबा बाहेर गेलेत फिरायला, मग आजोबांची खोकल्याची ऍक्टिंग करायची. बाबा ऑफिसमध्ये, बाबा कशा पद्धतीने बॅग उचलतात, बाबांची ऍक्टिंग करायची, म्हणजे त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये त्या व्यक्तीचं अनुकरण करायचं. त्यानंतर आहे प्रतिकात्मक खेळ. प्रतिकात्मक खेळमध्ये सामाजिक संकेत असलेले जे काही प्रतीक आहेत, उदाहरणार्थ चोर शिपाई, म्हणजेच काय चोराला कोण पकडणार, शिपाई किंवा चोर पोलीस, असे जे काही खेळ आहेत त्या पद्धतीने ते खेळणे असं असतं. चित्र काढणे, आपल्या मनातील जी काही एखादी कल्पना आहे त्या कल्पनेविषयी चित्र काढणे. उदाहरणार्थ घरातलं आई बाबा किंवा त्यांच्यासोबत तो स्वतः ती बालक मुलगा असेल किंवा मुलगी असेल असं तिघांचं चित्र काढणे, म्हणजे मनातलं जे काही कल्पना त्याची चित्र काढणे. त्यानंतर मानस प्रतिमा. मानस प्रतिमा म्हणजेच काय? मूर्त ज्या काही थोड्याफार प्रमाणात मूर्त वास्तवाची मनातल्या मनात थोडीशी जुळवाजुळव करणे. त्यानंतर आहे शाब्दिक मांडणी. शाब्दिक मांडणी म्हणजेच काय? प्रत्यक्ष शब्द थोडेसे मांडायला सुरुवात होती. 7 वर्षापर्यंत बालक म्हणजेच काय? ते दुसरीच बालक असतं. 6 वर्षाला पहिलीमध्ये, 7 वर्षाला दुसरीमध्ये. तर शाब्दिक मांडणी जी आहे, या शाब्दिक मांडणीमध्ये काय असतं? ते बालक थोडंसं एखादी गोष्ट तयार करायला, थोडीशी क्रिएटिव्हिटी वापरून थोडीशी गोष्ट तयार करायला सुरुवात करतं. म्हणजेच काय? यावेळेस एखादी गोष्ट घडत नाही तरी सुद्धा ते मुद्द्यानुसार ती घडून खोटी खोटी काल्पनिक गोष्ट तयार करतो. अशा पद्धतीने क्रियापूर्व कालखंडामध्ये काय काय होते? आत्मकेंद्रितता कमी होते, अवबोध प्रभावी होतात. त्यानंतर जे आहे, अवबोध प्रभावी झाल्यानंतर इथे काय होते? संवेदना निर्मितीला सुरुवात होते, अनुकरणाची क्रिया वाढते, प्रतिकात्मक खेळ खेळतात, चित्र काढणे, मानस प्रतिमा तयार होणे, शाब्दिक मांडणी करणे. आता महत्त्वाचं जो काय याच्यामध्ये, अवधान कक्षा जी आहे ती अवधान कक्षा तितकीशी तेवढी विकसित झालेली नसते. अवधान कक्षा थोडीफार इथं कमीच असते. त्यानंतर जे आहे, वाढत्या वयानुसार अवधान कक्षा ही वाढत जाते. आता धारणीकरणाचा अभाव. धारणीकरण म्हणजेच काय? कुठल्याही गोष्ट धारण करण्याचा जो काही आहे, धारणीकरण म्हणजेच काय? एखाद्या वस्तूचा आकार कसा आहे, एखाद्या वस्तूचं स्थान कसं आहे, स्थान रूप जरी बदलले तरी तिचे काही गुणधर्म बदलत नाहीत, याचं जे काही आकलन जे आहे ते आकलन व्हायला पाहिजे, ते या वयामध्ये त्यांना तितकंसं जमत नाही. उदाहरणार्थ इथं बघ, मी एक दोरी काढलेली आहे. ही जी दोरी काढलेली आहे याच्यामध्ये दोन्ही दोऱ्या आहे सारख्याच आहेत, परंतु एक दोरी जी आहे ती अशी वाकडी तिकडे ठेवलेली आहे आणि एक दोरी सरळ ठेवली आहे. जर या दोन्हींचं माप घेतलं तर दोन्ही सारखेच आहे, परंतु याला जर विचारलं तर कोणती दोरी मोठी आहे, तर तो चुकीचं उत्तर तिथं हे निश्चितपणे देणार आहे. तो वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहे. मग त्यामध्ये त्याला काय वाटणार आहे की दोरी क्रमांक दुसरी जी आहे ही हिला जर अ म्हटलं, हिला जर ब म्हटलं, तर ब दोरी जास्त मोठी आहे असं तो उत्तर देईल आपल्याला. का? कारण ही थोडी वाकडी तिकडे, ही जरा सरळ आहे, त्याला ही मोठी वाटेल. त्यानंतर द्रव पदार्थांच्या बाबतीमध्ये पाणी किंवा दूध, तर एक एखाद्या थोडंसं सारखंच दूध आहे, सपोज 50 ml दूध आहे, ते मोठ्या ग्लासमध्ये टाकलं, छोट्या ग्लासमध्ये टाकलं, तर मोठ्या ग्लासमध्ये टाकलं त्याला वाटत जास्त दूध आहे, जरी ते सारखंच असलं तरी सुद्धा. तेच दूध आणखी जर
थोडंसं एखाद्या पसट भांड्यावर टाकलं तरी पण त्याला तिथं ते त्याची संकल्पना ती कळणार नाही. त्याला धारणीकरण म्हणजेच काय, त्या पद्धतीने त्याचं आकारमान जे आहे वस्तू थोडंसं तिथे जम्बलिंग होईल ते तिथे त्याला कळणार नाही. हा जो आहे हा क्रियापूर्व कालखंडाचा कालावधीमध्ये या गोष्टी घडतात. तिसरं जे आहे ते आहे मूर्त क्रियात्मक कालखंड, 7 ते 11 वर्षामध्ये, म्हणजेच काय तिसरीपासून बालक 11 म्हणजे 5वीपर्यंत किंवा 6वीपर्यंत, 3री ते 5वी 6वीच्या वयामध्ये काय होतंय तर अवधान कक्षा ही थोडीशी वाढलेली असते. वर्गीकरण धारणीकरणाची क्रिया पण वाढते, म्हणजे वर्गीकरण म्हणजेच काय आपण ते पाहूयात. आता क्रमितीकरण क्षमता वाढते, म्हणजेच काय वर्गीकरण म्हणजेच काय, सारखे गुणधर्म असणाऱ्या ज्या गोष्टी एका गटात ठेवायच्या, उदाहरणार्थ सजीव निर्जीव, सपुष्प वनस्पती अपुष्प वनस्पती, पृष्ठवंशीय प्राणी अपृष्ठवंशीय प्राणी, विज्ञानाचे टॉपिक सांगते मी. तसंच मग त्या पद्धतीने वेगवेगळे व्याकरणाचे काही भाग असतील, नामामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, असं वर्गीकरण जे केलेले, ती वर्गीकरणाची क्षमता जी आहे ती थोडीफार याची तिथं त्या अनुषंगाने थोडीफार थोडीफार तिथं वाढलेली असते. काही वेळेस काय होतं याच्यामध्ये वर्गीकरण करण्याची क्षमता थोडीशी वाढलेली असते. आणि त्यानंतर इथे असतं क्रमितीकरण, संख्यांचा उतरता क्रम चढता क्रम तिथे जर चांगल्या प्रकारे सांगता येतो. लहान मोठ्या संख्या थोड्याफार तिथं किंचित तिथं जमलिंग होऊ शकतं, परंतु संख्यांचा चढता उतरता क्रम तो निश्चितपणे चांगला सांगू शकतो. त्यानंतर हे जे काही संकल्पना आहेत, अवकाश, संख्या, शारीरिक क्रिया, सामाजिक संकल्पना, चैतन्य आणि मृत्यू, या गोष्टींविषयी त्याला वेगवेगळे तिथं अवगत त्याची तिथं प्रभाव. अवकाशामध्येच काय, म्हणजेच काय वस्तूचं 3 डायमेन्शनल काय स्थान आहे, किंवा सेंटीमीटर, मीटर, ग्रॅम, किलोग्रॅम, कोणत्या वस्तू कशामध्ये मोजायच्या, अंतर कशामध्ये मापन करायचं, या गोष्टी समजतात. संख्यामध्ये पुन्हा ते एकक, दशक, शतक, हजार, 10,000, संख्यामधला कमी जास्तपणा त्याला समजतो. त्यानंतर हजारापलीकडची संख्या त्याला पटकन मोडणं थोडंसं अवघड जातं, कारण त्याबद्दलची संकल्पना थोडीशी नंतर क्लिअर होते. शरीर क्रिया, शरीरामधल्या वेगवेगळ्या क्रिया, आपल्या पचन कसं होतं, श्वसन कसं होतं, हे विज्ञानामध्ये अभ्यासायला असतंच त्यांना, ते त्या पद्धतीनेच तिथं अभ्यासक्रम तिथं डेव्हलप केलेला आहे. शारीरिकच्या बौद्धिक अवस्थावरूनच हा अभ्यासक्रम डेव्हलप केला आहे. शरीर क्रिया त्याला थोड्याफार समजतात. सामाजिक संकल्पना, सामाजिक संकल्पनेमध्ये तो कोणत्या समाजात राहतो, त्याच्या आजूबाजूला कशी व्यक्ती आहेत, गरीब, श्रीमंत, लहान, थोर, आर्थिक दरी असलेले, विषमता असलेले, असं त्या संकल्पना विकसित होतात. चैतन्य, चैतन्य म्हणजे काय, एखादी चैतन्यकारक वस्तू जर असेल तर त्याला वाटतं अरे ही वस्तू म्हणजेच काय पूर्व ह्याच्यामध्ये आधीच्या बाल्यावस्थेमध्ये काय झालं असेल, जे हलतं ते सजीव असतं, तर तसं त्याचं इथं कन्सेप्ट ही क्लिअर होते. म्हणजेच काय गाडी, सूर्य, पंखा ह्या वस्तू ज्या आहेत ना, ह्या वस्तू देखील हालतात, परंतु त्या काही सजीव नाहीत, म्हणजे त्याच्यामध्ये सजीव निर्जीव संकल्पना त्याची ती विकसित होते. मृत्यू, मृत्यूचा विषय थोडीसं कल्पना येते त्याला की आपल्या आजूबाजूला कोणी व्यक्ती गेली तर ती व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही, थोडीशी भावनिक तो होतो मृत्यूबद्दल, त्याच्यामध्ये थोडी मनात भीती निर्माण होते. अशा ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याला या वयामध्ये तिथं प्राप्त होतात. त्यानंतर आहे शेवटचे आहे औपचारिक क्रियात्मक कालखंड. आता औपचारिक म्हणजे काय, ही लास्ट स्टेज आहे, याला बौद्धिक विचारांची अवस्था देखील असं म्हणतात. ही अवस्था जी आहे 13 वर्षाच्या पुढची अवस्था आहे. 16 वर्षापर्यंत कुठल्याही व्यक्तीचा बुद्धिगुणांक ठरवायचा असेल तर आपल्याला 16 वय आपण तिथे प्रमाणित वय असं म्हणत असतो. मग या अनुषंगाने या वयामध्ये व्यक्तीची तर्कशक्ती वाढते, त्या बालकाची अनुवांशक्ती, अमूर्त विचार करण्याची क्षमता वाढते, समस्येचं निराकरण त्याला चांगल्या प्रकारे करता येतं, समृद्ध अवबत्त्याचे होतात आणि बुद्धिमत्तेची अतिशय महत्तम उच्च पातळी आहे असं जीन पियाजे यांनी म्हटलेलं आहे. थोडक्यात इथं काय आहे, संवेदक कारक पासून औपचारिक क्रियात्मक कालखंडापर्यंत, म्हणजे 0 पासून 13 ते 16 वर्षापर्यंत ज्या काही वेगवेगळ्या अवस्था आहेत विकासाच्या अवस्थेमध्ये कशा कशा पद्धतीने तिथे बदल होत गेले आहे याच्याविषयी आपण इथे चर्चा केली आहे. याचं जर शैक्षणिक महत्त्व जर पाहिलं तर एक शिक्षक म्हणून आपल्याला कशा पद्धतीने शिकवायचं आहे ही बोधात्मक विकासाची उपपत्ती तुम्हाला समजल्यानंतर शिक्षक म्हणून तुम्ही काय करणार आहात, तर लहान मुलांना काही गोष्टी शिकवत असताना काय करायचं आहे तर एखादी क्रिया जी आहे ती शब्दांच्या माध्यमातून तर सांगावीच, परंतु वस्तू दाखवावी, प्रत्यक्ष अनुभव द्यावेत तर ती गोष्ट त्यांना चांगली समजती, त्यांच्यासमोर चित्र उभं करावं. दुसरा मुद्दा आहे अध्यापनाच्या वेळी विशिष्ट क्रम राखावा, संकल्पना आधी स्पष्ट करावी, मग त्याला संकल्पना स्पष्ट करत असताना त्याला अनुभव द्यावा, मग संकल्पना स्पष्ट करावी. त्यानंतर अध्यापनानंतर मूल्यमापन खूप महत्त्वाचे आहे. एखादी घटक शिकवल्यानंतर आपण प्रश्नपत्रिका काढतो, एखाद्या विशिष्ट प्रश्नाला मुलं उत्तर देतात, ती उत्तर काही काही मुलांची चुकीची असतात, ती का चुकीची आहेत त्याचं मूल्यमापन तिथं करता येणं शिक्षकाला आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची ज्ञानात्मक पातळी लक्षामध्ये घेऊन त्यांना तिथं गायडन्स करायचं आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये खूप जे काही आंतरक्रिया आहे, शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी विद्यार्थ्यांची आंतरक्रिया घडवण्याची आहे, याला खूप महत्त्व आहे. याच्यामध्ये
त्यानंतर एकमेकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कल्पनांची जी काही देवाणघेवाण आहे ती चांगल्या प्रकारे इथं होणं आवश्यक आहे. अशी जीन पियाजे यांची उपपत्ती आहे, याच्यावरचे प्रश्नांची आपण आता चर्चा करूया थोडक्यात. हे प्रश्न काही मी प्रश्न स्वतः काढलेले आहेत. जीन पियाजे यांच्यामध्ये धारणीकरणाचा अभाव कोणत्या अवस्थेमध्ये असतो? संवेदककारक, क्रियापूर्व विचार, मूर्त क्रियात्मक विचारांची अवस्था की औपचारिक क्रियात्मकची अवस्था? तर याचं जे बरोबर उत्तर आहे, धारणीकरणाचा अभाव जो आहे तो क्रियापूर्व विचारांच्या अवस्थेमध्ये असतो. ब आहे ते ब इथं बरोबर सांगितलेलं आहे. क्रियापूर्व अवस्थेमध्ये 2 ते 7 वर्षाच्या अवस्थेमध्ये धारणीकरण त्या मुलाला करता येत नाही. धारणीकरण म्हणजेच काय? वस्तूचा आकार, स्थान, रूप जरी बदलले तरी तिचे काही गुणधर्म बदलत नाही याचे आकलन होणे याला धारणीकरण म्हणतात. आणि हे आकलन त्याला होत नाही या वयामध्ये, तर मग धारणीकरणाचा अभाव इथे असतो क्रियापूर्व विचारांच्या अवस्थेमध्ये. पुढे पहा, जीन पियाजे यांच्यामध्ये कोणत्या वर्षीचा कालावधी 13 वर्षापासून पुढे असतो? मूर्त क्रियात्मक, औपचारिक क्रियात्मक, संवेदक कारक की क्रिया विचारांची अवस्था? तर याच्यामध्ये उत्तर आहे औपचारिक क्रियात्मक विचारांची अवस्था जी आहे ती वय वर्ष 13 पासून पुढे असते. पुढे प्रश्न पहा, जीन पियाजे यांच्यामध्ये मूर्त क्रियात्मक विचारांच्या अवस्थेतील अवकाश, संख्याज्ञान, शरीर क्रिया हे बालकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये येते? विकासाच्या शैशवावस्था, बाल्यावस्था, पूर्व म्हणजे पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था की कुमारावस्था? त्याचं बरोबर उत्तर आहे क, उत्तर बाल्यावस्थेमध्ये येतात. पुढचा प्रश्न पहा, बुद्धिमत्तेची महत्तम पातळी म्हणजे कोणती अवस्था असे जीन पियाजे यांचे मत आहे? औपचारिक क्रियात्मक विचारांची अवस्था, संवेदक कारक अवस्था, मूर्त क्रियात्मक विचारांची अवस्था की क्रियापूर्व विचारांची अवस्था? तर याचं जे बरोबर उत्तर आहे प्रश्न 4 बुद्धिमत्तेची महत्तम पातळी, एकदम अत्युच्च पातळी. आता आपण थेरी अभ्यासलेली आहे तर उत्तर याला चटकन यायला पाहिजे. काय आहे? औपचारिक क्रियात्मक विचारांची अवस्था, हे बरोबर आहे. पुढचं पहा, 2 विधान दिले अ आणि ब. धारणीकरणाप्रमाणे वर्गीकरण आणि निर्मितीकरण क्षमतांचा विकास पूर्व बाल्यावस्थेपासून चालू असतो. ब, एखाद्या विशिष्ट गुणाच्या आधारे समान बाबी एका गटात आणणे म्हणजे वर्गीकरण करणे. पर्याय पहा, विधान अ पूर्णतः बरोबर, विधान ब पूर्णतः चूक, क जे आहे विधान अ व ब दोन्ही बरोबर, ड विधान अ व ब दोन्ही चूक. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क, अ व ब दोन्ही बरोबर आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींना शेअर करा.